जनरल अरुण कुमार वैद्य मैदान गोराई MHB कॉलोनी के पास ये प्रतियोगिता खेली जा रही है। अगर आप बोरीवली वेस्ट रेलवे स्टेशन पर आते हैं और वहाँ से रिक्शा करते हैं तो शहरी रिक्शा गोराई पर आती है, जनरल अरुण कुमार वैद्य मैदान पर आप उतर सकते हैं। मेट्रो से अगर आप अंधेरी से या गुंदौली से आते हैं तो बोरीवली पश्चिम मेट्रो स्टेशन पर उतर कर चल के आ सकते हैं। संतोष गणपत बंड अपन मंचावर यायचं आहे। इस टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए जो हमें सहयोग मिला पहले साल से, मोहन पाटिल जी द ग्रेट मराठा संस्थापक, भूषण भाई पाटिल मुंबई कांग्रेस उपाध्यक्ष, मनोज जी नायर, सुरेश राणा ट्राइडेंट लॉजिस्टिक्स, D7 स्पोर्ट्स, दिनेश लाड सर, दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन, सिद्धेश लाड, दीपक चौहान, आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स, अमर पळुरेकर, ताई पॅकर्स, विनायक जाधव मित्र परिवार, निमेश पानसरे, अनिल घाडी क्रिकेट अकॅडमी, रमण गमरे, रमण कॅरम क्लब, JR स्पोर्ट्स, जूड और थॉमस, चिंतामणी स्पोर्ट्स, प्रकाश पंगम, SSS स्पोर्ट्स, शैलू परक दादा, इनका भी बहुत बहुत शुक्रिया। चलो विक्रोलियंस का 12 मैन चाहिए इधर। हाँ तो दोनों ओपनिंग बैटर्स आ चुके हैं, मंगेश वैती और शशिकांत कदम। विवेक शेलार जर आपण इथे असाल तर मंचावर यायचा, आपला एक भव्य सत्कार आहे। पहिला ओवर करने के लिए आ रहे इस वक्त मयूर वाघमारे, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी बेस्ट बॉलर, इसके अलावा रायगढ़ प्रीमियर लीग गई है, ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट गई है। मयूर वाघमारे बहुत ज़बरदस्त गेंदबाजी करते हैं, उनका असली नाम है मनीष वाघमारे लेकिन क्रिकेट ने उनको नाम दिया है मयूर वाघमारे। इस FM कांदरी किंग्स में योगेश पवार को आप देख सकते हैं, आज जिशान को आप देखने जा रहे हैं, बहुत बड़ी टीम है। महाराष्ट्र रणजी ट्रॉफी प्लेयर शशिकांत कदम को आज आप देख रहे हैं, योगेश पवार को आज आप देख रहे हैं, ये दोनों महाराष्ट्र रणजी ट्रॉफी प्लेयर बहुत बड़े प्लेयर्स आज खेलने जा रहे हैं इस टूर्नामेंट में। वाघमारे की पहली गेंद और हल्के हाथों से उस बॉल को हुक कर दिया, ताकत नहीं नजाकत दिखाई, एक रन को दो में तब्दील किया और बॉल बाउंड्री लाइन के बाहर, अब जाती हुई चार रन के लिए। आउटफील्ड बहुत फास्ट है, पहली बॉल पर चौका मंगेश वैती का, विक्रोलियंस 4 विदाउट लॉस। ये टूर्नामेंट आप लोगों तक प्रस्तुत कर रहे हैं भरत वाघेला, द डैशिंग वाघेला, जो चूहा के नाम से विख्यात है पूरी दुनिया में, भरत वाघेला, और साथ में हमारे अमित बाबा ठवाल अपडेटर, यस हमारे प्रकाश कैलाश मात्रे, मुस्कुराता हुआ चेहरा है, कामेश स्पोर्ट्स के कामेश पेंडेकर और संतोष सक्सेना। वाघमारी के गेंद इस बार बेहतर बॉल थी, थोड़ी धीमी भी थी और सीधी रही स्टंप टू स्टंप लाइन, मनीष वाघमारे यानी कि मयूर वाघमारे की। तो शशिकांत कदम कांगा लीग में बहुत अच्छा सराहनीय प्रदर्शन रहा कांगा लीग में, और ये मंग्या आपला माहुल विजयाची लागली चाहूल खेरन। खिलाड़ी जिसने भी खेला टेनिस बॉल में,
धीमी डॉट बॉल। बॉलिंग करना इस पिच के ऊपर बहुत मुश्किल काम है। देखिए वहां पर हर वक्त एक कीचड़ है और उसमें से आपको जाना है। आपका फुटवर्क जो है बॉलर का बहुत जरूरी रहेगा। बेहतर बॉल मयूर वाघमारे की और वाघमारे शुरुआत के एक दो बॉल उनके अच्छे नहीं रहे, लेकिन अब अच्छा कंट्रोल विकेट कीपर उस्मान ने बॉल रोकी। हाँ विकेट लिए से 12वे खेळाडू आपण मंचावर यायचे प्लीज। एक ओवर 16 भांडुप स्ट्राइकर्स ने आज एक बहुत बड़ा अपसेट किया। वॉट अ बैटिंग बाय इश्तियाक शेख। आजकल शेखों की चर्चा है, शाहिद शेख, सोहेल शेख, फिरोज शेख, अयूब शेख। मतलब मुझे नहीं लगता आज के जमाने में आपकी टीम में अगर कोई शेख नहीं है तो आपकी टीम पूरी नहीं है। एक शेख तो चाहिए भाई। बस अभी इसी का हम जिक्र कर रहे थे, सोहेल शेख आ चुके हैं और सामने बैटर है शशिकांत कदम। बहुत जबरदस्त बैटिंग शशिकांत कदम की। प्रहार चषक का मुझे वो मुकाबला याद है और हमारे साथ अमोल मात्रे भी उपस्थित है, बहुत पुराने क्रिकेटर हैं, बोरीवली से उनका अच्छा नाता रहा है। और इस मैदान पर वन ऑफ द बेस्ट मैच दैट आई हैव सीन इज सैंडी एसपी वर्सेस विक्रोलियंस। विनर स्पोर्ट्स के लिए भी ये मैदान बहुत लकी रहा है, सैंडी एसपी के लिए बहुत लकी रहा है। दिलीप करगुटकर ने इसी मैदान पर लास्ट बॉल पे सिक्स मारी थी और शशिकांत कदम नमकीन सिक्स स्टैंड एंड डिलीवर। है महाराष्ट्र की नहीं हिंदुस्तान की पहली रबर बॉल लीग डे एंड नाइट टूर्नामेंट फोर स्पोर्ट्स ने ऑर्गेनाइज की थी और फोर्स वन लाइव ये इस टूर्नामेंट को लाइव ब्रॉडकास्टिंग कर रही है। 22 और यहां पर विकेट सफलता मिलती हुई यहां पर सोहेल शेख को। नए बैटर है रोहित भालेराव, आउट हो गए शशिकांत कदम, कॉट बाय सोहेल, बोल्ड बाय सोहेल शेख। रोहित भालेराव ने आरके फ्रीड भिवंडी चैंपियनशिप ट्रॉफी में जबरदस्त बैटिंग की थी। कल ही उन्होंने फेसबुक पर एक फोटो डाला है पूना में और कल उन्होंने जो फर्स्ट प्राइज और उनकी टीम को अवार्ड मिला जो प्राइज जीता उसकी एक तस्वीर रोहित भालेराव की आपने देखी।
कई खिलाड़ी फेसबुक इंस्टाग्राम पर अपनी तस्वीरें डालते रहते हैं, और रोहित भालेराव जिनको नाम दिया गया किडनी, और अब सबमरीन बॉल। देखिए बॉल करने के बाद बॉलर को अपने पैरों को कितना संभालना पड़ता है, इतनी तकलीफ तो शोले फिल्म में बसंती को कांच पर डांस करते हुए भी नहीं हुई थी जितनी इस पिच के ऊपर बॉलर को हो रही है। कड़वा है पर सच है। इस बार बल्ले को स्वाइप किया रोहित भालेराव, और रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है। मंगेश वैदी वन ऑफ द बेस्ट रनर्स, और यहां पर तेज कदम भागते हुए एक को दो में तब्दील कर दिया। बहुत ही उम्दा रनिंग बिटवीन द विकेट। फरदीन काजी, मंगेश वैदी, जयेश पाटिल, ये कुछ ऐसे खिलाड़ी हैं जिनकी रनिंग बिटवीन द विकेट्स, इनको आधी रात को आप 100 मीटर दौड़ने के लिए लगाओ वो दौड़ जाएंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 24, एक विकेट के नुकसान पर बैटर आउट हुए शशिकांत कदम। टॉस जीतकर पहले बॉलिंग करते हुए यहां पर FM कांधारी किंग्स, और ये हेलीकॉप्टर शॉट सीधा हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ आता हुआ गगन चुंबी चंडा। कांधारी किंग्स FM होस्पेट यासमिन भाई की टीम है, यासिन भाई की और कांधारी किंग्स विजय कांधारी और अर्जुन कांधारी साहब की टीम है, और विक्रोलियंस अमोल मात्रे। आज लगभग 15 साल से अमोल मात्रे इस टीम को आगे ले जा रहे हैं, और रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी जब विक्रोलियंस ने जीती, वाव, एक बहुत बड़ी अचीवमेंट, और हाल ही में उन्होंने एक टूर्नामेंट जीता। एक और चीज जो मैं बताना चाहूंगा, विक्रोलियंस एक ऐसी टीम है जिसने लगातार सेमीफाइनल में ये टीम को आपने कई बार पहुंचते हुए देखा है, सो वन ऑफ द कंसिस्टेंट टीम्स इन रबर बॉल क्रिकेट। नए ओवर की शुरुआत, रोहित यादव, यादव की बॉल बहुत ज्यादा टर्न लेती हुई, वाइड बॉल दिया है महेश चेंदवणकर ने। स्कोर 32, एक विकेट के नुकसान पर 32 for 1, मैन आउट शशिकांत कदम ऑन 6। पांच बॉल 9 पर इस वक्त खेल रहे, 4 बॉल 9 पर रोहित भालेराव, और 16 पर खेल रहे मंगेश वैदी, वाइड बॉल। रोहित यादव ने पिछले एक महीने में बहुत अच्छी बॉलिंग की है, उनका नाम सुर्खियों में रहा है, उनके वीडियोस वायरल हुए हैं, लेकिन हर नया टूर्नामेंट नई चुनौती लेकर आता है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट और वाइड बॉल, स्कोर 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर चलता हुआ, 5 ओवर के मुकाबले हैं। फोर्स वन लाइव पर इसका सीधा प्रसारण रोहन गुप्ते, आभार है आपका। फ्लाइटेड बॉल और अब ये चकमा देती हुई गेंद, रोहित भालेराव का फुटवर्क बराबर नहीं हो पाया था, डॉट बॉल। एक और अच्छा बॉल घुमाया, क्या बात है, अपनी तर्ज पर नचाते हुए रोहित भालेराव को रोहित यादव, रोहित के सामने रोहित, क्रिकेट है सुपर हिट, तू भी रोहित मैं भी रोहित, बोरिवली में शर्मा रोहित, रोहित रोहित। देखिए अब क्या करेंगे रोहित भालेराव,
लोअर फुल टॉस, नजर हटी, दुर्घटना घटी, बॉल ऑफ द टूर्नामेंट। भरत वाघेला मुझे दीपक शाह की याद आ गई, आता ही वाव। विक्रोलियंस को रिप्रेजेंट करते हैं, ये बहुत बड़ी बात है। इट्स लाइक एन ऑनर, अगर आप विक्रोलियंस के लिए एक साल भी खेले या दस साल खेले, इट्स एन ऑनर। हिंदुस्तान में मैं आज भी बोलता हूं, सबसे कम इंपोर्ट एक्सपोर्ट खिलाड़ियों का करने वाली एक ही टीम है, विक्रोलियंस। यही चेहरे आपको दिखेंगे, बाहर से कोई अंदर ना आ सके और अंदर से कोई बाहर ना जा सके, ऐसी टीम है विक्रोलियंस। Once a Vikrolians, always a Vikrolians। तो हुजैर को मौका मिला है, युवा खिलाड़ी गोरेगांव का। हुजैर अंडर 22 में भी बहुत अच्छी बैटिंग रही है उनकी। बैकफुट पर जाकर पंच, और ये है पॉकेट रॉकेट, 6 रन, स्कोर हो गया 40। मुंबई के टेनिस बॉल क्रिकेट का एक ऐसा वाहिद गेंदबाज जिसके ऊपर काफ़ी चीज़ें डिपेंड करती हैं। ज़ीशान ने कई अवार्ड्स जीते, हाल ही में बेस्ट बॉलर अवार्ड उन्होंने हासिल किया, और बहुत अच्छा बॉलिंग एक्शन भी है। और उनके सामने मंगेश वैदी, पहले ओवर में स्कोर था 16, दूसरे ओवर में स्कोर था 31, यानी कि 15 रन आए, तीसरे ओवर में 46 यानी कि 15 रन है। लेकिन ये 15-15 रन से 5 ओवर में 75 बनेंगे, और ये टूर्नामेंट में हमने देखा भांडुप स्ट्राइकर्स ने 91 चेस किए, नो स्कोर इज सेफ स्कोर, जितने बनेंगे उतना फायदा। रन इतने ज्यादा बनाने पड़ेंगे जितनी ज्यादा मात्रा में मंगेश वड़ापाव वाला वड़ापाव बनाता है, और उन्होंने जो हमें कोऑपरेशन दिया है, मंगेश वड़ापाव थैंक यू। बेहतर बॉल थी ज़ीशान की, लेफ्टी मलिंगा, स्लिंगा मलिंगा एक्शन, कप्तान अयूब के पास बॉल गई, कासर वडौली के अयूब, जिनको आप बैटिंग में देखेंगे, क्या बैटिंग उन्होंने की थी मॉनसून ब्लास्ट में। 27 गेंदों में 84 रनों की पारी अयूब की, कोई भूल नहीं सकता था। फुल टॉस बॉल, और ओ, अब ये तो ग्लेन मैक्सवेल की याद देने वाला 6, सुपर शॉट।
और रनिंग बिटवीन द विकेट्स में वन ऑफ द क्विकेस्ट बैटर्स इन इंडिया, स्कोर अब पहुंचा 52 पे 2। एक और बढ़िया शॉट, लेकिन इस बार कैच आउट हो जाएंगे। लवली कैच, रमेश ने कैच लिया। खेलकर वापस लौटे जिशान, जिन्हें वाकई में यहां पर तारीफ करनी होगी। वहां पर बॉलिंग करना आसान काम नहीं है। बहुत साल पहले दूरदर्शन पर हिमालयन कार रैली बताई जाती थी, कीचड़ में कार के टायर फंस जाते थे, वैसे गेंदबाज के पैर यहां फंस सकते हैं। लेकिन जिशान एक अलग मिट्टी का बना हुआ क्रिकेटर है। नए बैटर है प्रीतेश जोशी, विरार से लेके कुरार तक जिशान ने छोड़े हैं अपने निशान। नौ बॉल 22 बनाकर आउट हुए मंगेश वैती। जबरदस्त वापसी एफएम कांदारी किंग्स। प्रीतेश का अपरकट खाली जगह में खेला है, कम से कम दो रन मिलेंगे वहां पर, हो सकता है दो को तीन में तब्दील करना चाहे, लेकिन दो पर सेटल हो जाएंगे प्रीतेश। बड़े आराम से दौड़ रहे थे स्मूथ प्रीतेश जोशी। स्कोर 54 for 3। 54 में 22 रन बनाए मंगेश वैती ने, 6 रन शशिकांत कदम ने, और फिर 9 रन बनाकर आउट हुए थे रोहित भालेराव। स्ट्राइक पर है प्रीतेश जोशी और नॉन स्ट्राइकर एंड पर है हुसैन, बोलर है जिशान। हुसैन खेल रहे 12 पर, 2 पर खेल रहे प्रीतेश। ओहो क्या शॉट है, खूबसूरत 6 रन। स्कोर हो गया 60। कितना स्मूथ एंड सिल्की शॉट था, मुंह में कैडबरी सिल्क रखते ही घुल जाए वैसा, ये शॉट देखते ही दिमाग फिदा हो जाए, दिल फिदा हो जाए, वो शॉट था प्रीतेश जोशी का। बालकुम का ये बल्लेबाज है जिसने जिशान को आते ही छक्का जड़ दिया है। स्कोर 60 for 3 विक्रोलियंस। अब जिशान ने देखिए बैटर को बैकफुट पर खदेड़ा था, व्हाट अ बॉल स्नॉटर। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 4 ओवर के बाद स्कोर है 60। विक्रोलियंस 15 के एवरेज से खेल रही, आखिरी ओवर में 15 है तो 75 बनेंगे, क्या वो पर्याप्त होंगे, जस्ट वेट एंड वॉच। विक्रोलियंस हमेशा से एक अच्छा बॉलिंग यूनिट रहा है, लेकिन रबर बॉल क्रिकेट में आपको बहुत सावधान रहकर खेलना है। आखिरी ओवर करेंगे रोहित यादव, अमोल मात्रे का अपना भी आकलन है, वो बराबर से बारीकी से मैच को देखते हैं, एनालाइज करते हैं। मेरे दो बहुत करीबी दोस्तों का ये मैच है, अमोल मात्रे और संतोष गणपत बंड, और दोनों डिवाइडेड बाय टीम्स, यूनाइटेड बाय MPCPL। और एक राइट कॉर्नर में, एक लेफ्ट कॉर्नर में, हाँ, और ये दोनों के बीच में खड़ा है हमारा चूहा। देखो दोस्तों, सुबह सुबह नाश्ते में पोहा और रनिंग बिटवीन द विकेट में चूहा, दोनों का जवाब दे। ओ व्हाट अ बॉल, बहुत ज्यादा बॉल टप्पा था इसलिए वाइड दिया जाएगा, बट अदरवाइज ना रिव्यू नहीं है, केवल सर के ऊपर से बॉल जाएगी और बीमर, ये दो ही रिव्यू है, ओनली 2 रिव्यूज।
व्हाइट बॉल से शुरुआत हुई है, स्कोर नाउ 61-3, स्ट्राइक पर हुसैन। रोहित यादव वर्सेस हुसैन, और इस बार पूरा घूम गए, इंप्रोवाइज करते हुए खेल दिया, और यह शॉट के लिए क्रिकेट में कोई फील्डिंग पोजीशन नहीं है। क्या बेहतरीन टाइमिंग और चार रन। Five for the loss of three wickets. Vikroli is batting first. FM Kandari Kings, Yasin Bhai FM Hospet Karnataka, or Vijay Bhai Kandari, Arjun Kandari, Pinky Kandari, or Bihari Bhai Kandari. Inki team hai Kandari Kings. Ye dono ka ek saath mein team banane ka sapna tha Santosh ka, aur Santosh aur team ne bahut acha kaam kiya pichle 10-12 dinon mein. Ye team ne bahut kamyabi li hai. और नचा दिया, पूरी तरह नचाया। रोहित यादव बेहतरीन गेंदबाजी, एक और बढ़िया बॉल अपील कैच आउट की। रोहित यादव उंगलियों का जादू, विक्रांत चौहान, अनिकेत सानप, अभिजीत बोरकर, दीपक शाह, संदीप दलवी, सुनील इंदुलकर, भरत वाघेला, मुंबई ने एक से बढ़कर एक लेफ्टी बॉलर्स दिए, और यहां पर रन आउट हो गए हुसैन। चौथे विकेट का पतन और हुसैन को लौटना होगा। नए बैटर है राहुल वराड़कर। 10 बॉल अभी तक रोहित ने की है, रोहित यादव ने 7 रन दिए। कुलदीप 60 डॉट बॉल, 10 में 60 डॉट बॉल, मतलब कुलदीप यादव भी शर्मा जाए ऐसी बॉलिंग रोहित यादव की। फ्लाइटेड बॉल और प्रीतेश ने उठा दिया, अब यह जाएगी सैर सपाटे पर। कैच करने का प्रयास, एक को दो में तब्दील कर रहे प्रीतेश जोशी। उस्मान पटेल से टकरा गए प्रीतेश जोशी। उस्मान से टकराते समय थोड़ा ध्यान रखें, क्योंकि खाते पीते घर के खिलाड़ी है, अफलातून रोज खाते हैं। 67 रन्स। टकराना है तो अशरफ से टकराओ, उमर से टकराओ, पर उस्मान से मत टकराओ, गिर सकते हैं आप। प्रीतेश जोशी जो गेंदे बची है उसमें बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर करेंगे विक्रोलियंस। ओ, वापस घुमाया एंड ही स्टंप आउट। रोहित यादव द मैजिशियन। दीपक शाह मेमोरियल का सबसे बेहतरीन ओवर। बॉलिंग प्रदर्शन, 2 ओवर 22 रन, 2 विकेट रोहित यादव। तो आइए अब दूसरी पारी में हम भारत मोरे को बुलाना चाहेंगे, लेकिन फोर्स वन लाइव। दोस्तों रोहन गुप्ते साहब का चैनल है, प्लीज इसको लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बाजू का बेल आइकन दबाना ना भूले। और याद रखिए, क्रिकेट में फोर्स जरूरी है, स्पोर्ट्स में फोर्स जरूरी है, और टेलीकास्ट में फोर्स जरूरी है। धन्यवाद।
वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सर, दीपक्षा मेमोरियल ट्रॉफी 2024 आपण पाहतात, पर्व सातवं, आणि या सातव्या पर्वाचे मुख्य आयोजक दिनेश लाल क्रिकेट फाउंडेशन, द ग्रेट मराठा आणि काम स्पोर्ट्स ही स्पर्धा आपण पाहतात फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून. फोर्स वन लाईव्हची सुरुवात मागील वर्षी याच स्पर्धेपासून झाली आणि पुन्हा एकदा एक वर्षानंतर पर्सन लाईफची टीम जोडली गेली सर दीपक्षा मेमोरियल ट्रॉफीला. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामध्ये मोहन पाटील द ग्रेट मराठा संस्थापक, भूषणभाई पाटील मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष, मनोजजी नायर, सुरेश राणा, D7 स्पोर्ट्स, दिनेश लाड सर, दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन, सिद्धेश लाड, दीपक चव्हाण, आदित्य प्रिया लॉजिस्टिक, कमरदादा परोळेकर, ताई पॅकर्स, विनायक जाधव मित्र परिवार, निमेश पानसरे, अनिल घाडी क्रिकेट अकॅडमी, रमण गमरे, रमण कॅरम क्लब, जे आर स्पोर्ट्स, जोडन थॉमस, चिंतामणी स्पोर्ट्स, प्रकाश पैगम आणि श्री साई स्पोर्ट्स SSS, शैलेश पाटील आणि पराग पाटील या सर्वांचं मनापासून आभार आपण केलेलं सहकार्य आणि आपल्या सर्व पूर्ण सहकार्याने हे पर्व सातवं सर दीपक्षा मेमोरियल ट्रॉफीचं आपण पाहतोय. चला विक्रोळी आपण मैदानात दाखल व्हा. पहिला पडाव आपण पहिल्या पडावामध्ये म्हणजेच पहिल्या इनिंगमध्ये धाबांची लई लूट झाली. ती 67 धाबा, 5 गडी त्यासाठी खर्ची केले विक्रोळी लायन्सने आणि 68 म्हणजे 68 रन्सचं टार्गेट ठेवलंय ते FM कंदार किंग या संघासमोर. मंगेश वैती ग्रेट स्टार्ट, 22 धाबांचे वैयक्तिक खेळ त्यांचे आपण पाहिले. शशांक कदम यांचे 6 धाबांची 7, 1 षटकार त्यांच्या बॅटमधून. त्यानंतर रोहित पालेराव यांनी आलेला 1 षटकार लागवला, परंतु त्यानंतर डॉट बॉलची संख्या थोडीशी वाढली आणि त्यानंतर विकेट उजर शेखने प्रभावित केलं. 14 धावांची खेळ त्यांनी केली. प्रतीक जोशीने त्याचा पॅटर्न स्ट्रोक लगावत असताना फाईन लीगला अतिशय चांगला षटकार दाखवला, त्यांनी सुद्धा 12 धावांची खेळ केली. राहुल वडारकरना बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही, नॉन स्ट्राइकिंगवरती ते आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर बॉलिंग समोरती जर नजर टाकली, मयूर वाघमारे पहिलं षटक थोडंसं महागडं 16 धावांचं आलं. त्यानंतर सोहेल दुसरं षटक 15 धावांचं आलं. रोहित यादव ज्यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये आले त्यावेळेला त्यांनी जी काही गोलंदाजी केली 15 धावा जरूर केल्या, परंतु त्यावेळेला 3 विकेट्स ज्या मिळवल्या त्यांनी पुढेमध्ये पहिल्या इनिंगला वेगळी कलाटणी दिली. त्यानंतर जिशानला आपण पाहिलं, जिशानने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, जवळजवळ 14 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा रोहित यादवला पाहिलं, रोहित यादवने शेवटचं षटक जे ते पूर्णपणे डॉमिनेटिंग हाताळला आणि फक्त 7 धावा त्यामध्ये खर्च केल्या. ओव्हरऑल 68 पाठलाग करण्यासाठी 2 दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये FM कांदार किंगच्या माध्यमातून फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. एका बाजूला रायगडचा टायगर उस्मान पटेल, त्याच्या साथीने मॅन फ्रॉम पेन योगेश पवार यांना आपण पाहतोय. आणि या 68 धावांचा पाठलाग कसा होतोय, 68 धावांचा बचाव कसा होतोय ही येणारी काळ वेळ सांगणार आहे अमित पवार टवाळ. आपण लक्ष वेधायचं अमित पवार टवाळ. भांडू स्ट्रायकर्स आपण कुठेही जायचं नाहीये, नेक्स्ट मॅच विनर विनर दोन्ही विजेत्या संघांमध्ये होणार आहे याची सुद्धा नोंद घ्या. बघा पहिली मॅच ज्यावेळेला आपण बघितली त्यावेळेला 91 धावांचा पाठलाग झाला होता. दुसऱ्या मॅचमध्ये 68 धावांचं लक्ष्य आहे आणि दोन्ही संघांमध्ये एक्सपिरियन्सचा भरणा आहे. या अगोदरची जर मॅच आपण पाहिली तर तितके एक्सपिरियन्स खेळाडू तुम्हाला दिसले नव्हते, परंतु आता एक्सपिरियन्स खेळाडू या दोन्ही संघांमध्ये असल्या कारणाने कदाचित या 68 धावा मोठ्या सुद्धा होऊ शकतात. या 68 धावांचा बचाव सुद्धा होऊ शकतो. जरी समोर योगेश पवार, उस्मान पटेल यांसारखे खेळाडू असले तरी सुद्धा त्यांच्या विरोधात विपक्षामध्ये अमोल म्हात्रे सर आहेत, शशिकांत कदम आहेत,
आणि अचूकतेचं माहेरघर मानले जाणारे गिरीश कुसरेकर बोलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. चला विनंती, आपण लगेच मॅचला सुरुवात करायची. फिल्डिंग सजावून घ्या विक्टोरियन्स. सकाळच्या सत्रामध्ये स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2024 उद्घाटन सोहळा आपण पार पाडताना पाहिला. राजू पाटील सर त्यावेळेला उपस्थित होते. अग्रिकुळी मास्टर्स चे अग्रिकुळी मास्टर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा या ठिकाणी होताना पार पाडताना आपण पाहिला होता. त्यानंतर भरत वाघेरा सर म्हणजे चुहा सर या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित होते आणि उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर पहिली मॅच सर्वांच्या भेटीला आली. ताबडतोड बॅटिंग दोन्ही एंडकडून होताना पाहायला मिळाली आणि ही स्पर्धा सुरुवात अशी आहे तर येणाऱ्या मॅचेस कशा असतील याचे संकेत देणारा दिसली. अखेरकार दुसऱ्या इनिंगकडे आपण वळतोय ज्या वेळेला दुसरी मॅच खेळली जाते. पहिल्या इनिंगचा खेळ सर्वांनी पाहिला आहे. मंगेशची तुफानी खेळी, शशिकांत कदमची त्यांना लाभलेली ती 7, त्यानंतर रोहित यादवचं ते षटक, या संमिश्र पहिल्या इनिंगला सर्वांनी पाहिलंय. आता दुसऱ्या इनिंग मध्ये येतोय ज्या ठिकाणी गिरीश कोसरेकर त्यांच्या समोर उस्मान पटेल. लेट्स प्ले. पहिला चेंडू तलवार पद्धतीने आत आला होता, गतीमध्ये परिवर्तन होतं. ऑफ ब्रेक ऑफ कटर चेंडू हा आतमध्ये येणारा आणि त्यावरती फेकी जरूर गेली गिरीशने, परंतु डबल मात्र वेगाने त्या चेंडूवरती येत आहे. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. फॉलो थ्रू मध्ये केलेली ती फिल्डिंग होती. पहिला चेंडू अचंबित करणार होता. मी जसं म्हटलं होतं 91 धावांचा पाठलाग आपण बघितलाय, परंतु या मॅचचा या 68 धावांचा पाठलाग करत असताना अडचणी सुद्धा येणार आहेत. म्हणजे तितकं सोपं राहणार नाहीये. एक द्वंद्व, एका बाजूला संतोष बंड सर आहेत, दुसऱ्या बाजूला अमोल मात्रे सर. या दिग्गजांचं सुद्धा काही ना काहीतरी दिमाग त्याच्या मागे लागलेलं आहे आणि त्यामुळे एक एक धाव जमवत असताना एक एक षटक जसं पुढे जाईल तशी या मॅचची रंगत वाढताना दिसणार आहे. एका धाबेने धावपलक्याचा श्री गणेश झालाय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अनेक वेळा आपण पाहिले, ज्याच्या संघामध्ये डावकरी हाताच्या फलंदाज जुजाताच्या फलंदाजांचा भरणा असतो सलामीवर म्हणून येतात, त्यावेळेला फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी अडचणी वाढत असतात. यावेळेला लोअर फुटता पद्धतीने चेंडू पाठवती घेतला, अवे फ्रॉम द व्हाईट लाईनचा चेंडूला लपेटला आणि चेंडूला फेकून दिलाय. सरळ लॉग ऑन सी मारे का पार, षटकार, 6 धावा. मागील दोन चेंडूवरती 3 चेंडूने 11 धावा ही सुरुवात आहे. चांगली सुरुवात, बेलबेगिनी साफडन. अनेक वेळा हे वाक्य आपण ऐकलंय, पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू तिथका चांगला बॅटवरती आलेला नाहीये. मिस टाईम स्ट्रोक आहे. प्रतीक जोशी त्या ठिकाणी होते, मॅनफॉर बाळकुम ठाणे तिला खेळाडू. एक चांगली पेशकत त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आपण पाहिली. फेकी करेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जातीय. एक षटकार एक चौकार आलाय, म्हणजेच आस्किंग रन रेटच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला गेला. हो, यावेळेला आखू टपाय चेंडू होता, यावेळेला हुक केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. उस्मान पटेल बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाउन. सोपं नाहीये, आहे त्या स्टान्सवरती उभं राहून हुक करणं किंवा बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला क्लिअर करणं, लॉंग लेगला क्लिअर करणं, आणि असाच काहीसा प्रश्न प्रयत्न उस्मानने केला, परंतु तितकासा योग्य टाईम झालेला नाहीये.
त्या चेंडूत आणि त्यामुळे झेलचेत कर्वी बाद होत असताना पहिल्या विकेटचं पतन झालंय. उस्मान पटेल तंबूच्या दिशेने गेलात. नवीन फलंदाज अयुब शेख मॅन फ्रॉम कासरवडवली ठाणे या वेळेला मैदानाच्या दिशेने दाखल होत आहे. हा लिडिंग बॅटर म्हणून अयुबची वेगळी ओळख आहे. रणजित स्पोर्ट्स काठल कासरवडवलीसाठी खेळत असताना अनेक मैदानं या खेळाडून गावटोबाच्या संकल्पनेत गाजवलेली आहेत. विनर स्पोर्ट्ससाठी खेळत असताना सुद्धा या खेळाडूला आपण अनेक वेळा पाहिले आणि जसं मगाशी हरीश पांड्या सरांनी सांगितलं या मैदाना हे मैदान विनर स्पोर्ट्सचं लकी राहिलं मग कदाचित अयुब सुद्धा त्या संघाच्या माध्यमातून खेळलेले असतीलच. पाहूयात अयुब कशा प्रकारचं परफॉर्म करतात. परंतु गिरीश कोचरेकरचा हा जो कमबॅक आहे तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. धावपळ कधी दाबा जर आपण पाहिल्या तर 12 आहेत अजूनही एका चेंडूचा खेळाने शिल्लक. लास्ट बॉल जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून गेलाय. ओहो शॉट मध्ये कडे क्षेत्ररक्षण झालं. उधरची फेकी बॉल मात्र संरक्षण डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. तोपर्यंत दुसरी धाव जास्त उंच होता तो. परंतु मॅच जिंकायची असेल तर अशा प्रकारच्या थोरा सुद्धा गॅदर करणं गरजेचं आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपळीवरती एका कड्याच्या मोबदल्यात टीम FM कांदारी की. धावा आलेल्या आहेत. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि त्यानंतर मात्र षटक संपता संपता चांगला कमबॅक सुद्धा विक्रमीच्या माध्यमातून झालाय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती राहुल वराडकर. अनेक वर्ष म्हणजेच गेले कित्येक वर्ष विक्रमीच्या माध्यमातून जर आपण पाहिले तर हे खेळाडू संलग्न आहेत म्हणजेच या टीमशी एकनिष्ठ आहेत. खूप कमी वेळेला असं पाहायला मिळतं आत्ताच्या आधुनिक खेळामध्ये आधुनिक क्रिकेटमध्ये एक खेळाडू एका संघामध्ये जास्त वेळ खेळणं किंवा त्याच संघाबरोबर राहणं. परंतु विक्रेयर्स या गोष्टीसाठी अपवाद आहे. विक्रेयर्समध्ये अनेक खेळाडू शचिकांत कदम मंगेश वैती राहुल वराडकर अनेक असे खेळाडू जे आपल्याला याच संघातून खेळताना पाहायला मिळतात. 14 धावा आल्यात म्हणजेच अजूनही 24 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाने निर्देशनं दिल्यात. जरी षटकार चौकार आला असला तरी सुद्धा विकेट सुद्धा आलेली आहे. म्हणजेच काय तुम्ही सुद्धा वरचढ झाला तर आम्ही सुद्धा तुम्हाला चांगली फाईट दिली आहे. तुर्तास योगेश पवार स्ट्राईक एंडवरती आहेत. राऊंड द विकेट राहुल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पुल केलं चेंडूला परंतु तितकंसं प्रॉपर कनेक्शन नाही. गतीवरती जास्त जोर दिला जात नाही आहे. अचूकतेवरती म्हणजेच योग्य ती लेंथ योग्य ती लाईन त्याच्यावरती बल दिला जातो जेणेकरून फलंदाजाला खेळताना अडचण येईल आणि याच मानसिकतेने गोलंदाजी करत असताना राहुल वराडकर एकदा धावून कम्प्लीट स्ट्राईक रोटेट झाले. योगेश पवार नॉन स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतात. परंतु ज्या ज्या वेळेला रबर बॉल क्रिकेट आपण पाहतो मागील 3 ते 4 वर्ष किंवा त्याच्या मागे जात योगेश पवार यांचा खेळ रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण चांगला भरताना पाहिलाय. खूप मोठी महारत आहे रबर क्रिकेटची. ओहो ये वाहिए क्या हुआ है ये बहुत ही बड़ा मिस्टेक है. इतका मोठा आवाज आला होता बॅटला ब्रश करून चेंडू मागे निघून गेला होता. अमोल मात्र यांच्या हातून चेंडू निसटला आणि झेल मात्र ड्रॉप झाला. आयुष सारख्या खेळाडूचं झेल सोडणं म्हणजेच आपण संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे किंवा संकटाला मिठी मारण्यासारखं आहे. राहुल वराडकर मॅग्निफिसंट बॉलिंग अतिशय शानदार गोलंदाजी. बघा सारखी चर्चा होती आणि त्या चर्चेतून काही ना काही निर्देशनं दिली जात आहेत त्यांना फॉलो केलं जात आहे. हा सगळा अनुभव आहे तो पणाला लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच मी मागाशी म्हटलं होतं 68 धावा या तितक्या सोप्या राहणार नाही आहेत. परंतु अयुबी शांत राहणार नाही आहे. याची रेंज मोठी याचा पल्ला मोठा आहे आणि यारे सरळ राखू टप्प्याच्या चेंडूला फेकून दिलंय विकेट सीमारे गप्पा.
प्रगती पथावरती 5 षटकांचा सामना आहे. आकुटापाचा पुन्हा एकदा चेंडू, परंतु हा अवे फ्रॉम द बॉडी होता. गतीमध्ये थोडस परिवर्तन होतं. चांगली फिल्डिंग उजेरीची तिथे मिडविकेट मध्ये पाहायला मिळाली. तोपर्यंत एकच धावताना पाहायला मिळते. बघा, एक खास बात राहिली. गिरीश कोचरेकर षटकार खाल्ला, चौकार खाल्ला, त्यानंतर जो काही कमबॅक केला तिथे योगेश पवारला प्रॉपर कनेक्ट करू दिलं नाही, चेंडूला थांबवलं गेलं आणि जे धावफलक 15-20 पुढे जाईल असं वाटलं होतं ते 14 थांबलं पहिल्या षटकामध्ये. सेम थिंग दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय. सुरुवात जी झाली त्यामध्ये एक डॉट आणि त्यानंतर षटकार आला आणि षटकारानंतर वातावरण थोडस गडबड करेल असं वाटलं होतं, त्याच वेळेला चेंडू एका धाव्यासाठी गेलाय. हा कमबॅक आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं दडपण दडपणाला बळी पडत नाहीये. गतीमध्ये परिवर्तन, फलाने टाकायचा तो गुडनेस पॉटरून चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला. आउट स्विंगर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, आउट कटर टाकण्याचा प्रयत्न बाप करा आणि तो चेंडू मात्र शरीराचा वेध घेत असताना एक धावामध्ये धावून कंप्लीट केली जाते. सांगली गोलंदाजी लेग बाय चिरपाणी, ही धाव धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलकाची जर नजर टाकली तर 23 आहे 23. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. शानदार मॅच, कुणालाही वाटलं नव्हतं की पहिली मॅच 91 बघितल्यानंतर 68 मॅच अशी काही होईल, परंतु या दोन्ही संघांमध्ये असलेल्या अनुभवाचा भरणा या मॅचला रोम हर्षक बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूयात शेवट कसा होतोय. राहुल वराडकर समोर अय्युब शेख, मोठा फटका रेंज मध्ये आहे, ताकद खूप जास्त आहे आणि त्यामुळे हा चेंडू थांबणार नाही. या चेंडू निघून गेला वाईड डिश मिडविकेट सुमारे का पार, षटकार. शेवट कसा करता त्याला त्याचं कारण आहे. शेवट जर गोड केला तर तुम्ही जिंकता, सुरुवात चांगली केल्यानंतर तुम्ही जिंकत नाही. सुरुवात चांगली केल्यानंतर त्याला मेंटेन सुद्धा तुम्हाला ठेवावं लागतं. कृतास हे षटक जर आपण पाहिलं राहुल वराडकरचं तर 2 षटकांच्या सहाय्यानं त्याने सुद्धा 14 खर्च केल्यात. 2 षटक संपलेत, 28 धावा 29 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात FM कंदारी किंग येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज 10 सामना जिंकण्यासाठी 39. सुस्वागत मित्रांनो आपल्यामध्ये. आर्यन सकपाळ, युवा उदयोन्मुख खेळाडू, ज्याने विजय मर्चंट अंडर 16 ही स्पर्धा मुंबईने जिंकली आणि आपला दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन साठी सुद्धा तो खेळतो. अंडर 16 प्रतिनिधित्व मुंबईचं त्याने केलेलं आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमी बँगलोर याच्यासोबत सुद्धा त्याची नाळ जुडलेली आहे आणि आपल्यामध्ये एक असा उदयोन्मुख मराठमोळा खेळाडू उपस्थित आहे आणि तो स्वतः एक चांगला यष्टीरक्षक सुद्धा आहे, तर आपल्यासाठी गौरवाची बाब आहे आणि आपलं हार्दिक स्वागत आहे आर्यन सकपाळ. आपण खूप प्रगती करावी आणि दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशनचं नाव करावं अशा लक्ष शुभेच्छा आहेत. धन्यवाद. कैलास म्हात्रेतर्फे आपण त्यांचा एक भव्य सत्कार घेणार आहोत. कैलासजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हे भव्य सत्कार घेणार आहोत. आर्यन सकपाळ इथे या, आपल्याला एक सन्मान चिन्ह देऊन आपला एक सत्कार होणार आहे. रोहित ना इरे, अभिनंदन आपलं सर्वप्रथम आणि आमच्याकडून लक्ष शुभेच्छा आहेत तुम्हाला. 2 मिनिटं तुझ्याशी बोलूया. त्याच्या टी शर्टवर लिहिलं राईज आणि म्हणजे मी राईज होणार, माझा उदय होणार. तर टेनिस क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेट कधी खेळायची संधी भेटली का तुला? नाही, अजून तरी नाही भेटली आहे खेळायला. म्हणून पण समजा कधी प्रॅक्टिससाठी किंवा टाइमपाससाठी तुला हे क्रिकेट आवडेल का खेळणं? कारण ह्याच्यात चिखलामध्ये खेळावं लागतं आणि बॉडी बॅलन्स, शार्प आईज, रिफ्लेक्सेस हे छान असले पाहिजे. तर आतापर्यंत तुझे हे सामने बघितले, कसे एन्जॉय केले? नाही, खूप चांगले असतात. टेनिस क्रिकेटसुद्धा मला आवडतं, मी बघतो टेनिस क्रिकेट जेव्हा जेव्हा मला टाईम भेटतं तेव्हा. आणि सध्या येणाऱ्या सीझनमध्ये तुझ्याकडनं काय वेगळी तयारी असेल? जेव्हा दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आज दिनेश लाड सर यांनी एकापेक्षा एक चांगले क्रिकेटपटू घडवलं आहे, तर त्यांच्याबरोबर शिकून तुला काय काय म्हणजे तुझा अनुभव आहे आणि पुढच्या सीझनमध्ये आर्यनकडून आम्ही काय अपेक्षा ठेवावी? मी लहानपणापासून लाड सरांकडेच आहे, तर त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे माझ्यासाठी.
तर मला जिकडे जिकडे गरज पडते तिकडे सर मदत करतात मला, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सध्या प्रॅक्टिस माझी चांगली चालली आहे, तर होपफुली चांगला सीझन येईल माझ्यासाठी पुढे. थँक्यू सो मच मित्रांनो. हे आहेत आर्यन, ज्याच्यामध्ये लॉर्ड ऑफ आयन. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जाऊया परत एकदा भरत मोरेकडे. धन्यवाद. नो बॉल आहे. येस, इट्स नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावचीत वगळता कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होत नाही फ्री हिट मध्ये. हा आमूलाग्र बदल आहे क्रिकेट मधला. पाहूया त्याचा फायदा कितपत अय्युब शेख घेत आहेत या फ्री हिटचा. रोहित हिरेला आपण पाहतोय लपेटण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समॅन फास्ट आहे, चेंडूची गती तितकी जास्त नाही आहे, त्यामुळे दोघांचं जे कनेक्शन आहे तितकं प्रॉपर नाही. दोन धावा तोपर्यंत दोघांनी धावून कंप्लीट केलेत. दोघांनाही माहीत आहे, खास करून योगेश पवार त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत असेल आयुबच्या समवेत, कशाप्रकारे या धावांना पुढे न्यायचं आहे, आस्किंग रन रेट काय आहे, प्रत्येक चेंडूप्रमाणे चेंडूगणिक षटकागणिक किती धावा आपल्याला घ्यायच्या आहेत, कोणावरती हल्ला करायचा आहे याची चर्चा होती आहे. त्या अगोदर पहिला चेंडू आपण पाहिला, रोहितचा ज्यावेळेला पहिला चेंडू फेस केला होता त्यावेळेला स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तिथे उभा होता, जो खास करून योगेश पवार यांच्यासाठी लगावण्यात आला होता. आणि तो फटका जर आपण पाहिला तर तितका ताकदीशी खेळले नव्हते. जर का त्याने पूर्णपणे ताकद लावल्याची कदा झेल सुद्धा तिथे घेता आला असता. जुने जण ते खेळाडू लिजन प्लेयर अमित सोलंकी यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2024 वतीनं मंगेशजी कांबळी सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. MHB संघाचे सर्वेसर्व आहे की काचेत, आणि आता MBS नेटचे सर्वेसर्व आहेत. वेलकम, आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी म्हटलं की सर्व जुन्या जाणत्या खेळाडूंच्या इकडे पावलं आपोआप यायला लागतात. महेश शेट्टी सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. एक एक खेळाडू, आणि जसं हरीश पांडे सरांनी सांगितलं होतं पहिल्या मॅच दरम्यान, अनेक खेळाडू ज्यांनी एक काळ गाजवलाय, अनेकांसाठी ते आयडॉल राहिलेले असे खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि खास करून ज्यांच्या नावेही स्पर्धा आहे तेच एक मोठे आयडॉल होते संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वासाठी. सर दीपक शाह, विनम्र अभिवादन आहे आमच्याकडून आपणा आमच्या या संपूर्ण कॉमेंटरी स्टुडिओकडून. आपणास आम्हाला बघण्याचा योग नाही आला, परंतु त्यांचा तो इतिहास ऐकवत राहावासा वाटतो. अशी होणार की आवडतो बॅटची एज ऑपोर्ट पोझिशन मध्ये आले तर तितकं प्रॉपर कनेक्शन नाही, आणि चेंडू जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन मागे निघून गेला. शॉर्ट स्टॉपला चांगली फिल्डिंग तिथे अमोल मात्रे याची आपण पाहिली, आणि एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली आहे. बघा हे षटक पूर्णपणे संमिश्र राहिले, याच्यामध्ये नो आला, सिंगल आलाय, डबल आलाय, चौकार षटकार बोलू दिलेला नाहीये. इथून जर का या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही आला तर येणारी दोन षटकं ही पाहण्यासारखी असणार आहेत. ही मॅच तितकी सोपी नाही आहे. धावपलकाची धावा जर आपण पाहिल्या तर 35 आहेत 35 लॉस ऑफ 1 विकेट. एक सर्वात मोठी जमीची बाजू काय आहे, FM कांदारे किंगची विकेट गेलेली नाहीये, एक विकेट गेली आहे. समोरच्या दिशेने फुल फेस ऑफ द बॅट, अतिशय चांगला पिकअप स्ट्रोक, चेंडू निघून गेलाय, लॉग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेखा पार, षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका आहे, फुल फेस ऑफ द बॅट, हाय बॅक लिफ्ट, आणि त्यानंतर माहीत होतं फुलॉनलाईनचा चेंडू येणार आहे, आणि त्याला जर का सरळ बॅटने खेळला तर नशीब 6 धावांची मिळणार आहे. आणि आयुबमध्ये ताकद प्रचंड आहे, आणि त्याची चांगली पेशकशी ते दाखवत असताना चेंडूला सीमारेषा पार पाठवले. 6 धावांनी 6 धावांनीशी 41 वरती डावपल जाऊन पोहोचले. याच गोष्टीची धास्ती होती ज्या वेळेला सुरुवातीचे 4 चेंडू हाताळले होते, त्यावेळेला मोठा फटका येणार नाही याची काळजी घेणं गरजेची होती, ती काळजी घेतली, परंतु त्या काळजीच्या नंतर मात्र एक मोठा फटका आणि पुन्हा एकदा कम बॅक. शेवटचा चेंडू येतोय, डॉट, 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धावपलकावरती आहे. जवळपास 13-14 आसपास धावगती दाखवत असताना 3 षटक झाले कंप्लीट एका गाड्याच्या मोबदल्यात. FM कांदारे किंग 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे.
12-27 म्हणजे जवळजवळ 13.50 सरासरीने धाबा बनवायच्या आहेत. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल, कोणाच्या खांद्यावरती ती जबाबदारी सोपवली जाईल, पहाडं रोचक ठरणार आहे. विक्रोलियन्स विक्रोली एका बाजूला आहे, कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स करणारी टीम एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला अनुभवाचा भरणा असणारी एफ एम कामदार किंग. योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती टिकून आहेत. त्यांच्या बॅटमध्ये जर आपण पाहिलं तर एक षटकार एक चौकार आतापर्यंत आला आहे. आयुक्तने ताबडतोड फलंदाजी केली आहे, त्यामध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. ते 3 षटकार पोटपाने पहिल्या 3 षटकामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकणारे ठरल्यात. चला घाई करा विक्रोलियन्स, जास्त वेळ घेऊ नका. कोणाला आमंत्रित केलं जाईल याच्यावरती सुद्धा नजर आहे. येणारे 12 षटक खूप निर्णायक आणि महत्वाचे आहेत. नॉकआउट स्पर्धा म्हटल्यानंतर तुम्हाला सामना जिंकणं अनिवार्य आहे. जर का नाही जिंकला तर मात्र या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान संपुष्टात येईल. आणि या सर्व बाबींना लक्षात ठेवून एक एक डिसिजन घेतले जात आहेत प्रत्येक कर्णधाराकडून. 14th षटक, काय लॉजिक आहे, काय मानसिकता आहे. त्या षटकामागे हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. तुर्तात चर्चा खूप मोठी झाली आहे, त्यामुळे विक्रोलियन्स विनंती आहे आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. सद्विपक्ष मेमोरियल ट्रॉफी 2024 आपण पाहतात, पर्व 7वा आहे आणि याचा तुम्हा आम्हा सर्वांना गर्वच होत आहे. मागील 6 वर्ष ज्या प्रकारे ही स्पर्धा आपण पाहत आलात, या 6 वर्षानंतर 7व्या वर्षामध्ये सुद्धा तुम्हा सर्वांकडून हीच अपेक्षा आहे की आपण तसाच प्रतिसाद तितकंच भरघोस प्रेम या स्पर्धेला द्याल अशी अपेक्षा. पहिली मॅच एक बिग अपसेट, सिल्वर स्टार भिवंडीला पराभूत करत असताना भांडूप स्ट्रायकर्स संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. म्हणजेच नेक्स्ट मॅच भांडूप स्ट्रायकर्सची असेल. भांडूप स्ट्रायकर्स आपण कुठेही जायचं नाही आहे, कर्णधार आपण तयार राहायचंय. जशी मॅच संपेल लगेच आपण टॉस करणार आहोत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती, प्रथमेश मयेकर पहिला चेंडू, यावेळेला इनसाइड आउट, काय जबरदस्त फटका आहे, फटक्यामध्ये ताकद आहे, टायमिंग प्रॉपर आहे आणि वरूनच चेंडू निघून गेला आहे. व्हाट इज लॉग ऑफ सी मारे का पार, वन बाउन्स चौका. हा लेदर क्रिकेटचा क्लास आहे, कोणत्या चेंडूवरती कोणता फटका मारावा, बाहेर निघणाऱ्या चेंडूला कशा प्रकारे खेळावं, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू कशा प्रकारे टॅकल करावेत, या सर्व बाबी खूप चांगल्या प्रकारे जाणतात. आणि ते जाणत असताना त्याने पाहिलं होतं जो लॉगऑफचा खेळाडू आहे तो पूर्णपणे आतमध्ये आलाय. म्हणजे जवळजवळ जितकी मर्यादा समोर उभं राहण्यासाठी असते तितक्या मर्यादेपर्यंत येऊन चिट्टून उभा राहिलाय, पूर्णपणे बी मध्ये नाहीये. आणि हे पाहत असताना खेळायला तो फटका होता. यावेळेला मिडविकेटच्या डोक्यावरून खेळायचं होतं, खोलो टप्प्याचा चेंडू परंतु प्रॉपर कनेक्शन नाही, विनादेश घेऊन चेंडू ऑनसाईडला निघून जाते. जोपर्यंत फील्ड केला जाईल शॉर्ट लेग मध्ये एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. खूप चांगल्या प्रकारची चांगल्या प्रकारचा कमबॅक म्हणता येईल प्रथमेश कडून. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर का एकही मोठा फटका नाही आला तर शेवटच्या षटकाची जी रंगत असणार आहे ती बघण्यासारखी असेल. आणि सर्व प्रेक्षक सुद्धा याच गोष्टीची वाट बघतायत, मॅच कोणी जिंको कशी हो परंतु आम्हाला मजा आली पाहिजे. आणि पहिली मॅच जशी झाली प्रेक्षकांची मनं जिंकणारी, कदाचित ही मॅच सुद्धा तशासारखी होऊ शकते. बघूयात काय घडत आहे. आयुब समोर प्रथमेश, डेड बॉल घोषित केला गेला. बघा गोलंदाजी ट्रॅक म्हणजे ज्या वेळेला बॉलर रनअप घेतात आणि त्यानंतर चेंडू जिथे रिलीज करायला जातात म्हणजे नॉन स्ट्राइक एंडची जी काही जागा आहे म्हणजे तो एंड आहे तो पूर्णपणे चिखलमय आहे. म्हणजे गोलंदाजासाठी खूप मोठी टास्क आहे ती, त्याला पार करून चांगले चेंडू हाताळणं. इनसाइड आउट पुन्हा एकदा रॉकेट शॉट आणि हा गेला फ्लॅट सिक्स. व्हॉट अ शॉट बाय आयुब शेख. होणार नाही की अशा चेंडूवरती षटकार जाईल. अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा चेंडू होता, त्याला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी फ्लॅट बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारने चेंडू सीमारेखा क्लिअर करतोय आणि 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत.
बॅटची एज एज घेऊन चेंडू थांबलाय जवळजवळ मिडॉनच्या इथे येऊन प्रथमेश स्वतः फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग करतात. माहीत आहे गोलंदाजी एंडला कोणी नाहीये तरी सुद्धा दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होऊ दिलेला नाहीये. सिंगल स्ट्राईक रोटेट धावफलकातील धावा जर आपण बघितलं तर 53 आहेत 53. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 8-8 म्हणजे गाठ. या सामन्याला 8 मोठी गाठ पडली आहे आणि दोघांपैकी एकाला सोडवायची आहे. नाही सोडली तर 8 वाट लागेल आणि ती वाट लागलेली आता परवडणार नाही. बघूयात काय करतंय. विक्रोळेन्स विक्रोळे की एफ एम कांदारे किंग संतोष बंड सर की अमोल मात्रे सर कोणाच्या बाजूने मॅच जाणार आहे. मगाशी एक चांगली लाईन हरीश पांड्या सरांनी सुद्धा बोलली होती डिवायडेड बाय टीम अँड युनायटेड बाय एम टी सी ए. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी गोलंदाज प्रथमेश मयेकरचा आज चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं आणि त्यानंतर मंगेश वेगाने चेंडूवरती गेला. चांगली फिल्डिंग क्या बात आहे. ही कमिटमेंट असणं गरजेचे आहे स्वतःसाठी संघासाठी सुद्धा आणि इतक्या डेडिकेशनने तुम्हाला खेळ करावा लागेल जेणेकरून या धावा वाचतील. आता 7 मध्ये 14 7 डबल गेले तर 14 होतात म्हणजे प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला 2 धावा बनवायचे आहेत. या खेळपट्टीवरती 2 धावा बनणं तितक्या सोप्या आहेत की अवघड तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. परंतु हा चेंडू या मॅच मधला निर्णायक चेंडू असणार आहे. 14 गोलंदाज वापरला गेलाय 14 षटकासाठी. हे सुद्धा एक एक्सपेरिमेंट आहे. जर का हा चेंडू निर्धाव किंवा सिंगल धावेचा आला डबल धावेचा आला तर शेवटचं षटक हे बघण्यासारखं असणार आहे आणि मॅच चांगली रंगताना दिसेल. तुमच्याच बघूयात काय घडतं या चेंडूवरती कारण प्रथमेश मयेकर याच्यासमोर घातक आणि विस्फोटक अय्युब शेख असेल. क्षेत्रांची सजावट जर आपण पाहिली स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक तिथे कायम ठेवला गेलाय. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू पंचचा हात दपवा बाहेर आलाय एक हात बाहेर आलाय म्हणजेच हा चेंडू नो आहे. नो प्लस वन हा नो तो ओन्नो वाला आहे. हा नो कोणत्याही प्रकारचा फायदा करून देत नाही. हा तर नुकसान देणारा नो आहे. नो प्लस वन म्हणजे 2 धावा नेक्स्ट बॉल फ्रीट मुभा आहे मोठा फटका खेळण्याची कोणत्या प्रकारचा झेलची तोर बाद होण्याची मनामध्ये ते दडपण नाही आहे. म्हणजेच काय तर योगेश पवार यांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. प्रथमेश मयेकर कशा प्रकारे या सिच्युएशनला फेस करतात हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. विक्रमेशनी आतापर्यंत चांगली झुंज दिली आहे परंतु आयुक्तचा खेळ अपवाद राहिलाय या संपूर्ण इनिंग मध्ये. पाहूयात लास्ट बॉल हा फ्रीडचा बॉल कशा प्रकारे खेळला जातोय. मोठा फटका मारायचा होता पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाहीये. आलंबी कार्पेट चेंडूला खेळलेत गवताचा प्रभाव मैदानावरती जास्त आहे आणि असं असताना राहुल वराडकर वेगानं चेंडूवरती येत आहेत. एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट केली गेली मिडगेट मध्ये चांगली फिल्डिंग. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धाव आहेत 57 येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 म्हणजे शेवटचा अंतिम षटक बाकी. धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी 1-1-11 11 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि तिसऱ्या षटका चौथ्या षटकामध्ये किती आल्यात 16 आल्यात. पहिल्या 2 षटकामधली धावफलक जर आपण पाहिले 14-14 होतं. तिसऱ्या षटकाने सांगितलं हो आम्ही मॅचमध्ये परत आलेलो आहोत 12 धावा दिल्या परंतु त्या परत आल्यानंतरच्या 16 धावा काय सांगतायत की पुन्हा एकदा पलटवार हा एफ एम कंदारे किंगने केलाय. मोमेंटम जो आहे तो अजूनही कोणाच्या बाजूने आहे ते सांगणं तितकंच योग्य राहणार नाही. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कोण येईल. ओहो शशिकांत कदम यांच्या हातामध्ये जर चेंडू दिसतोय परंतु तसं नाहीये हे फक्त मी दाखवत होतो असे ते सांगतायत. रोहित येतोय रोहित हिरे गोलंदाजी मार्क वरती ज्या रोहित हिरेने 12 धावांचं षटक हाताळलं होतं का 2 ऑप्शन होते. एका बाजूला गिरीश कोचरेकर होते दुसऱ्या बाजूला रोहित हिरे होते. राहुल वराडकर म्हणजे हे सुद्धा तिन्ही बॉलर जर बघितले तिन्ही गोलंदाज बघितलं तर त्यांच्यामध्ये शेवटचं षटक हाताळण्याचा खूप चांगला अनुभव आहे. आता रोहित समोर योगेश पवार हे बॅटल आणि या बॅटलमध्ये कोण बाजी मारतोय
हे आपण पाहणार आहोत. हो, यादला बॅकची घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. फाईन लेग लॉंग स्टॉप अबोल बात्रे चेंडूवरती वेगाने जात आहेत जरूर, परंतु तोपर्यंत दोन डबा डाऊन कंप्लीट झाल्या, तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. ये क्या हुआ है, लेग बाई चरपाने, माफ करा बॅट नाही, इथे शरीराचा वेग घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. दोन धावा येत आहेत, पहिल्या चेंडू ती दोन धावा जरूर आल्यात, परंतु बॅटला चेंडू कनेक्ट नाही झाला, म्हणजेच काय तर फलंदाजासाठी थोडीशी चिंता आहे. चेंडू समजण्या पलीकडे हाताळला गेलाय आणि याच दडपण योगेश पवारवरती असणार आहे. बघूयात येणारे पाच चेंडू नऊ धावा कशा प्रकारे. लेग स्टंपच्या बाहेर लेफ्ट केलंय चेंडूला, वाईट ची सांगता, अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होती. अशा वेळेला अशा क्षणाला एक्स्ट्राच्या रूपाने धावा येणं म्हणजे संघासाठी अडचणीने आमंत्रित केल्यासारखे. 5-8 पुन्हा एकदा 8, ती गाठ सर्वांच्या नजरेसमोर येते ज्या गाठीने ही मॅच बांधली गेली आहे. मोठा फटका, या वेळेला खूप सारा वेळ होता, वेट केलं, वॉच केलं अँड देन पाठवून दिलं सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू, सीमारेखा पार, षटकार. कोणत्या ठिकाणी पीस झालाय आणि तिथून कशा प्रकारे वळण घेतोय. वेट केल्यानंतर बॉडी बॅलन्स मागे आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे मिडविकेटला चिरत जाणारा अतिशय सुंदर आणि देखणा षटकार योगेश पवारच्या बॅटमधून. आता फक्त दोन धावांची गरज आहे. लोअर बुलटॉस चेंडू यावेळेला बॅटवरती घेत असताना एकदा कंप्लीट सिंगल, काय चमत्कार घडवणार ही मॅच होईल का. स्कोर लेवल येस, टॉस जिंकला होता एफ एम कांतारा किंगने. मॅच कंप्लीट करायची आहे. दापलकधी दावा 67. बघा या स्पर्धेचा नियम आहे. जडमधला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झालाय सरळ आमच्या मंचावरती. या मंचाला मानवंदना देणारा हा कॅप्टनच्या बॅटमधून. आणि अखेरकार या 68 धावांचा पाठलाग करत असताना विजयी संपादन केलाय एफ एम कंधारी किंग या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन, पराभव संघ आपलं सुद्धा कौतुक. अतिशय चांगली झुंज राहिली, काही चुका जरूर झाल्या. पहिली बॅटिंग करत असताना खास करून रोहित यादवच्या अगेन्स्ट शेवटच्या षटक जे 7 धावांचं झालं ते 7च्या जागी 15च झालं असतं. पहिल्या तिसऱ्या रोहित यादवच्या षटकामध्ये जर का रोहित बालेराच्या माध्यमातून